उद्या दसऱ्याचा सण आहे आणि या दसऱ्याच्या निमित्तानं मुंबईतील फुल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक झाली आहे. दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणून देण्याची प्रथा आहे, त्यामुळे आपट्याची पानं देखील इथं मोठ्या प्रमाणात आलेली आहेत. या फुलबाजारामधून सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. पहाटेपासून इथे मोठा फुलांचा मार्केट दररोज भरतो, पण दसऱ्याच्या दिवशी जो झेंडू आहे आणि जे इतर जी फुलं आहेत त्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक इथे येत आहेत. आपण जर हे दृश्य पाहिले तर पिवळा झेंडू, तांबडा स्वरूपाचा झेंडू, इतर फुलं हे आवर्जून आणली गेलेली आहेत. आयते तोरण देखील माझ्या जर आपण इथे पाठीमागे जर पाहिलं तर आयते तोरण देखील साधारणतः लोकांना घराला लावण्यासाठी मिळतात. आता हे अशा स्वरूपाचे तोरण आयते घरात लावले जातात, कारण की लोकांना आता वेळ नाही या करून घ्यायला. त्यासाठी साधारणतः या तोरणची किंमत किती असते आयते तोरणची? जी कितना किंमत रहता है इसका? इसकी किंमत 600 रुपये से. अच्छा, कितने मीटर का रहता है ये? है 5 मीटर का. अच्छा, यस ओके. झेंडूची फुल, झेंडू का रेट कितना है आज? झेंडू की? हाँ झेंडू की नहीं सही पता. अच्छा, और ये फूल वगैरह रहते हैं हार? फूलों का 120 रुपये सेट है. 120 रुपये या 300 रुपये का सेट. साधारणतः 150-200-300 रुपयापासून हार देखील इथं आवर्जून केले जातात. झेंडूचे आयते हार जे आहेत ते केले जातात, तोरण केले जातात. तसंच बेलाचं बेल देखील आहे याच्यामध्ये मार्केटमध्ये. वेगवेगळी फुलं देखील असतात. विशेष म्हणजे आपट्यांची पानं या दिवशी आहेत ते दिली जातात. आपण ही जर दृश्य जर पाहिली तर आपट्यांची पानं देखील इथे आवर्जून खरेदी केली जातात. किती रुपयाला आहे हे? 10 रुपये. दसऱ्याच्या निमित्तानं जास्त गर्दी दिसते मार्केटमध्ये? लय होती गर्दी, आज कमी आहे. कशामुळे आता कमी झाली? हे आज ग्राहक कमी आहे, बाजार डाऊन आहे ना. काल सगळा होऊन बिन काल झाला पूजा बिजा. आज उद्या पण असेल बरं? उद्या थोडा एक झटका 8 वाजतापर्यंत. 10 रुपयाला आहे जे सोनं म्हणून उद्या वाटप केलं जातं. आपण हे जर दृश्य पाहिले तर इथे मोठ्या प्रमाणात असं आवक आहे, लोक घेऊन जात आहेत इतर ठिकाणी घेऊन जाण्यासाठी. आणि मोठ्या प्रमाणात आपण जर दादर फुल मार्केटला पाहिलं तर गर्दी दिसून येते. नेहमीच्या तुलनेने जो दुकानदार आहेत त्यांचं म्हणणं आहे की गर्दी कमी आहे, कारण की अनेक जण उद्या सकाळी देखील दसऱ्याच्या दिवशी येतात लवकर आणि खरेदी करून जातात. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळा शेट्टीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि नवरात्रोत्सवाच्या या सगळ्या घडामोडींसोबतच बातमीपत्रात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18.